असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, नुकताच आपण 15 ऑगस्ट साजरा केला, स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्यानंतरच्या 75व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थानं तेव्हा यशस्वी होणार आहे जेव्हा तुम्ही आम्ही प्रत्येक जण देशासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येऊ. नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा वर्गात शिक्षकांनी नकाशाचे काही तुकडे आणून मुलांना ते तुकडे जोडून आपल्या भारताचा नकाशा बनवण्यासाठी सांगितलं. अर्थात हा टास्क जेव्हा समोर आला तेव्हा मुलांना ते सहज शक्य अर्थातच वाटलं नाही, कारण तुकडे जोडून नकाशा बनवणं ही तशी सहजासहजी सोपी गोष्ट नव्हती. अर्थात मुलांनी खूप सारे प्रयत्न केले पण कुणालाही हे काही जमेना. एका मुलाला मात्र पटकन हे जमलं, अगदी एका मिनिटामध्ये त्यानं हे करून दाखवलं. बाकीच्या मुलांना अर्थातच आश्चर्य वाटलं. ते लगेचच त्याला विचारायला लागले, अरे कसं काय जमलं तुला हे इतक्या पटकन, इतक्या सहजासहजी कसं काय शक्य झालं? तो मुलगा हसला आणि म्हणाला, फार काही अवघड नव्हतं, मी तर म्हणेन हे खूप सोपं होतं, कारण त्या नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडत गेलो आणि नकाशा आपोआप तयार झाला. मित्रांनो, गोष्ट खूप छोटी होती पण अर्थ तितकाच मोठा. तुम्ही माणसं जोडत जा, देश आपोआप जोडला जाईल. तुम्ही म्हणाल, मी एकटा किंवा मी एकटी काय करणार आहे, पण यु नो व्हॉट, अलोन आय कांट बट टुगेदर वी कॅन, डेफिनेटली वी कॅन. आणि हेच करायचं आहे आपल्याला, तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला देशासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे यायचं आहे. प्रत्येक जण जेव्हा देशासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येईल ना, तेव्हा आपला भारत सर्वोच्च बनण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागेल आणि ते स्वप्न अगदी सहजासहजी शक्य होईल. आपल्या आजूबाजूला कोणी निरक्षर राहणार नाही याची काळजी तुम्हाला आणि आम्हालाच घ्यायची आहे. स्वच्छ भारत, सुंदर भारत हे स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. डिजिटल इंडियाचा कन्सेप्ट अंमलात आणायचा आहे. आणि मेक इन इंडिया म्हणजेच कोणीतरी स्टार्टअप करत असेल, कोणीतरी स्वतःचा उद्योगधंदा चालू करत असेल, व्यवसाय चालू करत असेल, त्याला जितकं मदत करता येईल तितकं करूयात. आपण सुद्धा स्वतःचा स्टार्टअप करण्यात कुठंही कमी पडता कामा नये. थोडक्यात, या ना त्या कारणाने बऱ्याचशा मार्गाने आपल्या देशाला यशस्वी बनवण्यासाठी आपण नक्कीच पुढे येऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण जेव्हा पुढे येऊ ना, तेव्हा आपला भारत एक भारत, श्रेष्ठ भारत असणार आहे. हे लक्षात घ्या, आपला भारत तर विविधतेने नटलेला आहे. धर्म, विविध धर्म, विविध भाषा, विविध प्रांत, पण या सर्वांमध्ये एकता आहे. आपण सर्वजण एक आहोत ही भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये खऱ्या अर्थानं रुजली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य आपल्याला जपायचं आहे, हे लक्षात घ्या. देशासाठी काहीतरी करण्यासाठी नक्कीच पुढे या. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे. तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.